दुष्काळामुळे उजनीचा जलाशय आटू लागलाय. इंदापूरजवळचं पळसनाथाचं प्राचीन मंदिर असं उघडं पडलंय. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदिर अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. उजनी धरणाच्या जलसाठ्यात 1978 मध्ये पळसनाथाच्या मंदिराला जलसमाधी मिळाली होती. इतकी वर्ष पाण्याखाली असूनही मंदिराचा कळस, सभामंडप, मंदिराच्या समोर असणाऱ्या ओवऱ्या आजही सुस्थितीत आहेत. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या पळसदेवाच्या मंदिराला पर्यटनाचं स्वरूप आलंय. इतिहास अभ्यासक देखील पळसनाथाच्या या मंदिराला आवर्जून भेट देत आहेत. गेली 35 ते 40 वर्ष हे मंदिर पाण्यात आहे, असं असूनही चांगल्या स्थितीत आहे. मात्र पर्यटकांच्या गर्दीमुळे या ठिकाणची अस्वच्छता वाढतीय. त्यामुळे तालुक्यातल्या तरुणांनी मंदिर स्वच्छ करण्याकरता एक पाऊल पुढे टाकलंय. पळसदेव मधले काही तरुण आणि पुण्यातल्या सह्याद्री ग्रुपच्या तरुणांनी मंदिर आणि मंदिराचा परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली आहे. जे बाहेरचे पर्यटक येतात त्यांनी केलेला कचरा हा पूर्णपणे कसा साफ करता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी गावातील तरुण मित्रांनी सगळ्यांनी मिळून एक अभियान राबवलं, स्वच्छता अभियान, आणि ते अभियान आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. श्री पळसनाथांचं हे मंदिर चालुक्यकालीन असावं असा अभ्यासकांचा दावा आहे. फलटणच्या राजे निंबाळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख मिळतो. तसंच या काळातच मंदिराभोवती तट आणि ओवऱ्या बांधल्या गेल्या. या परिसरातच सैराट चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानं हा परिसर चर्चेत आलाय. असा हा ऐतिहासिक ठेवा पाहण्याकरता एकदा तरी पळसनाथाच्या मंदिराला भेट द्यायलाच हवी. जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.